मंगरुळपीर शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात 11 बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण पत्रकार अशोक राऊत आणि योग साधकांनी केले, तसेच 50 बेलाचे झाडे लावण्याचा संकल्प योग साधकांच्या वतीने करण्यात आला आहे. या उद्यानामधील प्रत्येक झाडाचं संगोपन काळजी घेण्याचं कार्य पत्रकार अशोक राऊत हे गेल्या 1 वर्षापासून करत आहे. त्या अनुषंगाने या उद्यानात एक बहारदार हिरवळ निर्माण झाली असून शहरातील नागरिकांची, ज्येष्ठांची तसेच बाळ गोपाळांची या उद्यानाकडे ओढ आहे. उद्याने जवळपास 20 वर्षापासून अविकसित असल्यामुळे इकडे कोणी फिरकूनही पाहत नव्हते. मात्र जागर जनसान वृत्तवाहिनीकडून अनेकदा या संदर्भातील बातम्या प्रकाशित होऊन सदर उद्यानाकडे आता अनेकांची ओढ लागली. मंगरुळपीर शहरातील वृक्षप्रेमी, उद्यानप्रेमी हे स्वयंपूर्ण या उद्यानात आता श्रमदान करताना दिसतात. जवळपास 1 वर्षापासून दैनंदिन निःशुल्क योग या उद्यानात घेतला जातोय. या योगाचे अनेकांना फायदे सुद्धा होतात. प्रत्येक योग साधक आपला वाढदिवस या उद्यानात 1-5 फुटाचे झाड लावून साजरा करताय. योग शिक्षक राम व्यवहारे आणि पत्रकार अशोक राऊत यांची या योगामध्ये संगीतमय भर आणि अस्तित्वात असलेले आल्हाददायक वातावरण अनेकांना भुरळ घालत आहे. वृक्षारोपणावेळी योग शिक्षक राम व्यवहारे, सुरेश व्यास, विठ्ठल भुसारे, उमेश ठाकरे दोटे, गजानन व त्राटक, रसिका फुके, सोनल राऊत, वंदना दुर्गे, खडतोंडे दोटे हे उपस्थित होते. जागर जनसंसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर.